24 लोकसभा मतदारसंघामधला आतापर्यंत प्रचार संपलेला आहे, तुम्ही सभांचं शतक झळकावलेलं आहे आणि सगळीकडे असं म्हटलं जातंय की मतदान घटलेलं आहे. 2019 तुलनेमध्ये तुम्ही स्वतः एक पॉलिटिकल स्कॉलर म्हणून कसं पाहताय? पहिल्यांदा काय झालं की प्रत्येक वेळी इलेक्शन कमिशन जे आहे हे प्रोविजनल आकडेवारी देते आणि त्याच्या आधारावरच गृहितिक तयार होत आहेत की मतदान घटलंय. यावेळेस आपल्याला कल्पना आहे, प्रचंड ऊन असल्यामुळे सकाळी 1 वाजेपर्यंत मतदान होतं आणि 5 वाजेनंतर रांगा लागतात आणि रात्री 9-9 वाजेपर्यंत मतदान चालतं. त्याच्यामुळे त्या दिवशी जी आकडेवारी येते ती 6 वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची येते. 6 ते 9 मतदानाची आकडेवारी दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी ते घोषित करतात. आपण मी आता कालच 24 जागांचा तख्ता घेऊन बसलो होतो. 4 जागा अशा आहेत की ज्याच्यावर मतदान 1 किंवा 2% कमी झालंय, बाकी सगळ्या जागांवर एकतर मतदान वाढलंय किंवा मागच्या वर्षी एवढंच आहे, कमी नाही झालेलं.